नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संजय सांगळे, सहायक प्राध्यापक भूगोलशास्त्र विभाग, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर। विद्यार्थी मित्रांनो, आपण मानवी भूगोल ह्यूमन ज्योग्राफी या TYBA ज्योग्राफी जनरल पेपर मधील प्रकरण 5 यामधील भारतातील आदिवासी जमातींचा अभ्यास करत आहोत, त्यावर चर्चा करत आहोत। मागच्या लेक्चरला आपण भारतातील प्रमुख ज्या आदिवासी जमाती आहेत त्यामध्ये भिल्ल या जमातीचा आर्थिक सामाजिक जीवनाचा त्या ठिकाणी आपण आढावा घेतलेला आहे। त्यानंतर या भारतातील आदिवासी जमातींपैकी प्रमुख जी जमात आहे ती म्हणजे नागा जमात। या नागा जमातीचा आर्थिक सामाजिक जीवनाचा आज आपण या ठिकाणी आढावा घेणार आहोत। सर्वप्रथम आपण असं पाहतो की या ज्या आदिवासी जमाती आहेत या अतिशय खडतर जीवन जगत आहेत। नागा ही त्यापैकी एक डोंगराळ दुर्गम पर्वतीय प्रदेशात राहणारी एक प्रमुख जमात आहे। ही जमात एक आदिवासी जमात आहे। 2011 जनगणनेनुसार या जमातीची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या 17,10,973 इतकी लोकसंख्या होती। या लोकांचा मूळ प्रदेश कोणता आहे याविषयी अनेक मतभेद असलेले आपल्याला दिसून येतात। या बाबतीमध्ये अनेक मतप्रवाह आहेत, परंतु सर्वसाधारणपणे नागा लोकांची सर्वाधिक संख्या ही नागालँड या राज्यामध्ये असलेली आपल्याला दिसून येते। नागा या शब्दाचा अर्थ वेगवेगळ्या अभ्यासकांनी वेगवेगळा सांगितलेला आहे। काही अभ्यासकांच्या मते हिमालयाचा जो पूर्व भाग आहे ज्याला पूर्व हिमालय असं म्हटलं जातं, या हिमालयाच्या पूर्व भागामध्ये नागा टेकड्या आहेत। गारो, खाशी, जयंतिया, पतकोई या टेकड्या या पूर्व हिमालयामध्ये आहेत आणि या नागा टेकड्यांच्या परिसरामध्ये हे लोक राहतात, ही आदिवासी जमात वास्तव्य करते। म्हणून या लोकांना नागा हे नाव पडलेलं असावं। दुसरा मतप्रवाह असं सांगतो की ही आदिवासी जमात नागा जमात ही नग्न अवस्थेत राहते, म्हणून नग्न यावरून त्यांना नागा हे नाव पडलेलं असावं। या जमातीचं जे वंश आहे हे जगामध्ये जे प्रमुख वंश आहेत त्यापैकी मंगोलाइड वंशाशी या नागा जमातीचं साधर्म्य असलेलं दिसून येतं। काही मतप्रवाहांच्या मते
हे जे लोक आहेत हे चीनमधून या प्रांतामध्ये आलेले आहेत, नागालँडमध्ये आलेले आहेत। आणि या संदर्भामध्ये अनेक अभ्यासकांचं वेगळं मत असलेलं आपल्याला दिसून येतं। परंतु नागा ही आदिवासी जमात एक वैशिष्ट्यपूर्ण अशी जमात आहे, एक महत्त्वाची जमात म्हणून या नागा जमातीकडे पाहिलं जातं। अशा या नागा जमातीच्या आर्थिक सामाजिक जीवनाचा या ठिकाणी आपण आढावा घेणार आहोत। त्यापैकी या नागा जमातीचं भौगोलिक पर्यावरण किंवा वस्तीस्थान हे नेमकं कुठं आहे याविषयी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। मगाशी सांगितल्याप्रमाणे हिमालय, या हिमालय पर्वताच्या पूर्व भागामध्ये हे ज्याला आपण ईशान्येकडील टेकड्या असं म्हणतो, त्यामध्ये नागा, गारो, खाशी, जयंतिया, पत्कोई या टेकड्यांच्या मधील नागा ज्या टेकड्या आहेत यामध्ये ही जमात विखुरलेली दिसून येते। नागालँडमध्ये या जमातीचं वास्तव्य सर्वाधिक आहे। काही प्रमाणात अरुणाचल प्रदेशामध्ये ही जमात आढळते। नागालँडचा बराचसा भाग हा डोंगराळ आहे, दुर्गम आहे। अशा दुर्गम डोंगराळ प्रदेशामध्ये ही जमात वास्तव्य करते। नागा, पत्कोई या डोंगर रांगांच्या मध्ये हे लोक राहतात। ईशान्य भारतामध्ये मानवी वस्तीला प्रतिकूल वातावरण आहे, घनदाट अरण्य, डोंगराळ प्रदेश, उंच पर्वतीय रांगा, अशा दुर्गम परिस्थितीमध्ये हे लोक त्या ठिकाणी आपलं वास्तव्य करून राहतात। या नागांच्या वस्त्या त्या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपामध्ये असलेल्या आपल्याला दिसून येतात। या प्रतिकूल परिस्थितीचा या नागांच्या जीवनावर परिणाम झालेला आहे। प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही नागा जमात आपलं जीवन त्या ठिकाणी जगते। त्यानंतर या नागा जमातीची शारीरिक वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत ती आपण पाहू। शारीरिक वैशिष्ट्यांमध्ये आपण मगाशी पाहिलं की नागा ही जमात जी आहे ती मंगोलाइड वंशाशी या लोकांचं साधर्म्य असलेलं आपल्याला दिसतं। शरीराने हे लोक धष्टपुष्ट असतात, उंची कमी असते, चेहरा बसका आणि यांचा जो त्वचेचा वर्ण आहे तो पीत वर्णीय किंवा गहुवर्णीय अशा स्वरूपाचा आहे। नागांच्या आर्थिक शारीरिक वैशिष्ट्यांमध्ये त्या ठिकाणी स्थलपरत्वे भिन्नता दिसून येते। सर्वसाधारणपणे अलीकडच्या काळामध्ये हे लोक पुढारलेले दिसून येतात, सुधारलेले दिसतात। या लोकांची मागासलेपणा जो आहे तो कमी झालेला दिसून येतो। नागा काळे सावळे बुटके असलेलेही या जमातीमध्ये दिसतात। शरीरावर केसांचे प्रमाण कमी असते, पुरुषांपेक्षा स्त्रियांची उंची कमी असते। स्त्रिया या सावळ्या रंगाच्या असतात। तर अशा प्रकारे फिजिकल ट्रेड्स या संदर्भामध्ये या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल की साधारणतः चीन
वंशीय जे लोक आहेत यांच्याशी या लोकांचं साधर्म्य आहे। त्यानंतर वेशभूषा व दागदागिने, वेशभूषा व दागदागिने, कपड्यांची स्टाईल किंवा कोणकोणते कपडे वापरतात, तर नागा या शब्दावरून आपल्या असं लक्षात येतं की हे जे लोक आहेत हे कमीत कमी कपडे वापरणारे आहेत, म्हणजे कमीत कमी कपडे हे लोक वापरतात, कमीत कमी वस्त्र वापरणारे म्हणून या लोकांची ख्याती आहे। पुरुष साधारणतः पायघोळ प्रकारचा लेंगा वापरतात किंवा काही लोक कमरेभोवती फक्त वस्त्र गुंडाळतात लज्जा रक्षणापुरतं, आणि सणासमारंभाच्या वेळेस मात्र भरतकाम केलेलं हे रंगीबेरंगी कपडे हे लोक वापरतात। स्त्रिया मोठा घेर असलेला परकर वापरतात किंवा कमरेभोवती गुंडाळतात, कमर वस्त्र हे गर्द निळ्या रंगाचे चॉईस केली जाते, निवड केली जाते। स्त्रिया भरतकाम केलेली वस्त्रे प्रदान करतात। नागा लोकांमध्ये पुरुष स्त्रिया असा दोघांचाही दागिने घालण्याची त्यांची आवड असलेली दिसते। पुरुष कानातील दागिने परिधान करतात, स्त्रिया कानामध्ये पितळाच्या रिंगा घालतात। स्त्रिया विविध प्रकारच्या दागिन्यांचा वापर करताना दिसतात, गळ्यामध्ये हस्तिदंत, शिंपले, मणी यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या माळा ह्या परिधान केलेल्या आपल्याला दिसून येतात। अलीकडच्या काळामध्ये वेशभूषेच्या बाबतीमध्ये या लोकांमध्ये थोडासा आधुनिकपणा आलेला आपल्याला दिसतो, दागदागिन्यांच्या बाबतीतही मोठा बदल झालेला दिसून येतो। त्यानंतर या नागांच्या वस्त्या कशा प्रकारच्या आहेत ते आपण पाहू। वस्त्या किंवा सेटलमेंट या बाबतीमध्ये नागा जी जमात आहे ती आपण पाहिलं की हिमालयाच्या पूर्व भागामध्ये हे नागो, नागा, गारो, खाशी, जयंतिया या टेकड्यांच्या परिसरामध्ये ही जमात वास्तव्य करते। हा दुर्गम प्रदेश आहे, प्रतिकूल हवामानाचा प्रदेश आहे, आणि अशा या दुर्गम डोंगराळ प्रदेशामध्ये हे लोक विखुरलेल्या स्वरूपामध्ये वस्त्या करून राहतात। वस्त्या म्हणजे एक प्रकारच्या झोपड्या अशा स्वरूपाच्या यांच्या वस्त्या असतात। पाऊस अधिक असल्यामुळे उतरत्या छपराची झोपडी हे लोक बांधतात आणि त्यासाठी बांबू, गवत याचा वापर करतात, म्हणजे त्या परिसरामध्ये उपलब्ध असणाऱ्या नैसर्गिक साधनसंपत्तीवर हे लोक झोपड्यांची निर्मिती करताना आपल्याला दिसतात। शक्यतो अधिक उंचावर ह्या झोपड्या बांधल्या जातात, कारण स्वसंरक्षणासाठी त्या ठिकाणी या उंचीचा फायदा या लोकांना मिळतो। नागांची आर्थिक परिस्थिती ही वेगवेगळी आहे आणि त्यानुसार या झोपड्यांची सुद्धा स्वरूप हे वेगवेगळं असलेलं आपल्याला दिसून येतं। त्यानंतर विवाह पद्धती, विवाह पद्धती या बाबतीमध्ये नागा लोक हे पूर्वी हे विवाहाच्या विरोधात होते किंवा विवाह पद्धती ही अस्तित्वात नव्हती, परंतु अलीकडच्या काळामध्ये मात्र विवाह हे होऊ लागलेले आहेत। मुलामुलींच्या संमतीने त्या ठिकाणी विवाह केले जातात, काही वेळा अपहरण केलं जातं मुलींचं किंवा पळवून नेल्या जातात आणि त्यानंतर लग्न करण्याची पद्धती या जमातीमध्ये
असलेले आपल्याला दिसून येते. त्यानंतर या जमातीमध्ये देवधर्म देवधर्म किंवा यांच्या चालीरीती देवधर्माच्या बाबतीमध्ये कशा आहेत त्याविषयी आपण चर्चा करूया. नागांचे पर्यावरणाशी अतिशय जवळचे नाते आहे, म्हणजे आपण पाहतो की हे लोक निसर्गामध्येच राहतात, पर्वतीय प्रदेशात राहतात, डोंगराळ भागामध्ये राहतात, हिमालयाच्या पूर्व भागात राहतात आणि अशा या प्रदेशामध्ये या लोकांचा देव म्हणजे त्या ठिकाणच्या नद्या आहेत, त्या ठिकाणी असणारे वृक्ष हे या लोकांचे देवदेवता आहेत. पर्वताला हे लोक देव मानतात आणि त्याचीच पूजा हे लोक करतात. देवतांना प्रसन्न करण्यासाठी पशुपक्ष्यांचा बळी देण्याची पद्धती या लोकांच्यामध्ये असलेली आपल्याला दिसून येते. पूर्व भारतामध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांचा वर्चस्व या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे इंग्रजांच्या काळापासून इंग्रजांची राजवट ही भारतामध्ये होती, त्या काळामध्ये इंग्रज लोक या परिसरामध्ये निसर्गरम्य परिसरामध्ये राहत असल्यामुळे या परिसरामध्ये इंग्रजांची छाप या लोकांवरती पडलेली आपल्याला दिसून येते. ख्रिश्चन धर्म अनेक नागा जमातींनी स्वीकारलेला आहे, अनेक नागा लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारून या ख्रिश्चन धर्माचे आचार विचार संस्कृती हे जोपासलेली आपल्याला दिसून येते. ख्रिश्चन धर्माचा प्रसार या भागामध्ये मोठ्या प्रमाणात झालेला आहे. त्यानंतर या लोकांचं आर्थिक जीवन कसं आहे ते आपण पाहूया. आर्थिक जीवनाच्या बाबतीमध्ये अर्थव्यवस्था या लोकांची जर आपण पाहिली तर मुळातच हे लोक ज्या प्रदेशामध्ये राहतात तो सगळा प्रदेश हा डोंगराळ आहे किंवा पर्वतीय आहे. मग अशा प्रदेशामध्ये या लोकांचं जे जीवनमान आहे ते प्रतिकूल परिस्थितीत असलेलं आपल्याला दिसून येतं. नैसर्गिक पर्यावरणाचा परिणाम या लोकांच्या जीवनावर झालेला दिसतो. त्या अनुषंगाने निसर्गावर आधारित या लोकांचे व्यवसाय त्या ठिकाणी विकसित झालेले आपल्याला दिसून येतात. साधारणतः शिकार करणे हा एक या जमातीचा मुख्य व्यवसाय आहे, त्याच्यावर आपली उपजीविका भागवितात. प्राथमिक स्वरूपाची शेती करून त्या ठिकाणी अन्नधान्य भाजीपाला याचं उत्पादन हे लोक घेतात आणि पशुपालन हा एक व्यवसाय या लोकांचा आहे. त्यानंतर नद्यांमध्ये काही प्रमाणामध्ये मासेमारी करण्याचा व्यवसाय या लोकांचा आहे. तर अशा प्रकारे हे लोक त्या ठिकाणी आपलं आर्थिक जीवन हे गरजेपुरतं जीवन जगतात असं आपल्याला दिसून येतं. यामध्ये त्यांचा मुख्य व्यवसाय जो आहे तो शेती हा व्यवसाय आहे आणि नागा जमात ही डोंगराळ भागामध्ये शेती करते. सुरुवातीला हे जे लोक आहेत ते दुर्गम प्रदेशामध्ये त्या ठिकाणी उदरनिर्वाहाच्या स्वरूपाची शेती करताना दिसून येतात. शेतीचे साधारणतः दोन प्रकार हे लोक करतात, त्यामध्ये पहिली जी शेती आहे ती म्हणजे स्थलांतरित शेती किंवा या शेतीला हे लोक झूम असं म्हणतात. झूम प्रकारची शेती केली जाते. तर ही स्थलांतरित शेती जी आहे म्हणजे सर्वसाधारणपणे जागा निवडतात आणि त्या निवडलेल्या जागेवर झाडं तोडून त्या ठिकाणी मशागत करून शेती केली जाते. अशा प्रकारच्या शेतीला झूम असं म्हणतात. ही शेती तात्पुरत्या स्वरूपाची असते, वर्ष दोन वर्षाने या ठिकाणची उत्पादकता कमी होते आणि मग ही जागा तशीच सोडून हे लोक पुन्हा दुसऱ्या ठिकाणी जागा निवडून त्या ठिकाणी शेती करतात. म्हणून या शेतीला स्थलांतरित शेती किंवा झूम प्रकारची शेती असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे शेतीचा तो म्हणजे पायऱ्या पायऱ्यांची शेती. म्हणजे डोंगर उताराच्या पायथ्याला किंवा डोंगरांच्या उतारावर शेती केली जाते, पायऱ्या पायऱ्यांनी ही शेती तयार केली जाते आणि त्यामध्ये
हे लोग भाजीपाला अन्नधान्य याचं उत्पादन त्या ठिकाणी घेताना आपल्याला दिसतात आणि पायऱ्या पायऱ्यांच्या शेतीमध्ये भूमी उपयोजन करून हे लोक त्या ठिकाणी शेती व्यवसाय हे चांगल्या प्रकारे करतात आपली उपजीविका त्या ठिकाणी भागवतात त्यातूनच यांचा उदरनिर्वाह होतो त्यानंतर पशुपालन हा एक व्यवसाय या जमातीचा मुख्य व्यवसाय आहे नागा लोक शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनाचा व्यवसाय करतात गाई म्हशी शेळ्या डुकरे पाळून त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये कोंबड्यांचं पालन किंवा कुक्कुटपालनसुद्धा करून आपला उदरनिर्वाह करण्याचं काम ही जमात करते त्यानंतर शिकार करणे हा एक या जमातीचा महत्त्वाचा व्यवसाय आहे नागांचे वास्तव्य हे जंगल भागामध्ये आहे डोंगराळ प्रदेशामध्ये आहे दुर्गम भागात राहत असल्यामुळे अनेक प्राण्यांची शिकार हे लोक करतात धनुष्य बाणाच्या साह्याने शिकार केली जाते हरिण डुक्कर यासारख्या प्राण्यांची शिकार करून त्याचं मांस हे अन्न म्हणून वापरण्याची ह्या लोकांची सवय आहे उदरनिर्वाहासाठी प्रामुख्याने शिकार केली जाते त्यानंतर हस्तव्यवसाय हा एक या लोकांचा एक व्यवसाय या ठिकाणी असलेला आपल्याला दिसून येतो नागा जमात हस्तव्यवसायामध्ये अत्यंत कुशल आहे कलाकुसरीच्या वस्तू बनवणे बांबूकाम करणे लाकूड लाकडावर नक्षीकाम करणे अशा प्रकारची व्यवसाय हे लोक करतात यामध्ये ते तरबेज आहेत आणि या केलेल्या वस्तू हे लोक बाजारामध्ये विकून त्यामधून अर्थप्राप्ती करतात आणि आपलं आर्थिक जीवन त्या ठिकाणी सुसह्य करतात त्यानंतर या जमातीची सद्यस्थिती काय आहे ते आपण पाहूया सद्यस्थिती जर आपण पाहिली तर या जमातीमध्ये थोड्याफार सुधारणा जीवनमानामध्ये झालेल्या आहेत या लोकांचं जीवन उंचावलेलं आहे आर्थिक जीवन सुधारलेलं आहे सामाजिक सांस्कृतिक जीवनामध्ये हे लोक आता पुढे आलेले आहेत या लोकांच्यासाठी केंद्र सरकार त्या ठिकाणचं राज्य सरकार हे जीवनमान उंचावण्यासाठी अनेक योजना या लोकांच्या कल्याणासाठी विकासाच्या दृष्टिकोनातून आखलेल्या आपल्याला दिसून येतात कृषी विकासाच्या अनेक योजना या लोकांच्यापर्यंत गेलेल्या आहेत स्थलांतरित शेती बऱ्यापैकी त्या ठिकाणी आता कायमस्वरूपी करण्याकडे कल या लोकांचा दिसून येतो या लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न हे सरकार करत आहे त्यानंतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा या लोकांना केला जात आहे नागांचे सामाजिक मागासलेपण सुधारण्यासाठी त्या ठिकाणी सतत प्रयत्नशील लोक आहेत काही सामाजिक संस्था NGO या लोकांच्या जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करत असलेले आपल्याला दिसतात भविष्यकाळामध्ये या आदिवासी जमातीचा आर्थिक सामाजिक विकास निश्चितपणे साधला जाईल वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून या लोकांचं जीवनमान उंचावण्याचा त्या ठिकाणी सरकारचा प्रयत्न हा सतत राहिलेला आपल्याला दिसून येतो अशा प्रकारे आपण या ठिकाणी नागा जमातीच्या आर्थिक सामाजिक जीवनाचा आढावा घेतलेला आहे यानंतर आपण पुढच्या लेक्चरला महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी जमाती कोणकोणत्या आहेत त्या आपण अभ्यासणार आहोत धन्यवाद